अफवा पसरवू नका, कोरोनाकडे दुर्लक्ष करू नका। लॉकडाऊनचा आजचा 16वा दिवस, या दरम्यान ज्या काही मजूर अथवा हातावरचं पोट असणाऱ्यांना रेशन बाबत आणि मजुरी बाबत हाल अपेष्टा होत असताना उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा शहरातील आरपीआयचे तालुका अध्यक्ष सुभाष सोनकांबळे तत्परतेनं त्यांच्या मदतीसाठी सरसावले आणि गरजूंना प्रत्येकी एक असा जवळपास 200 किराणा किटचं वाटप करण्यात आलंय। मदत करण्यासाठी स्वतः श्रीमंत असणं गरजेचं असतं असं मुळीच नाही, त्यासाठी आवश्यक असतं ते केवळ मदत करण्याची इच्छा आणि विशाल हृदय। मदत ही आर्थिक असू शकते तर कधी ती मानसिक आणि शारीरिक पण असू शकते, ते अवलंबून आहे त्या त्या परिस्थितीवर। आजची ही लॉकडाऊनची परिस्थिती ही काही रोजगारी लोकांना उपासमार होण्याचा प्रसंग असू शकतो, कारण या काळात नाही त्यांच्या हाताला काम, नाही रोजगार, म्हणजेच उद्भवलंय त्यांच्यावर उपासमारीचं संकट। अशा संकटात सुभाष सोनकांबळे यांच्यासारखे दानशूर व्यक्तींनी आपल्या परीने सढळ हाताने गरजूंना मदत करणं हीच खरी माणुसकी असं म्हणायला हरकत नाही। आज जवळपास 200 किराणा किट गरजू कुटुंबांपर्यंत घरपोच देऊ करून हरवलेल्या माणुसकीचं दर्शन शहरात पहावयास मिळाले। तर या दरम्यान दारामध्ये हताश बसलेल्या आजींना जेव्हा अचानक किराणा किट भेटलं तेव्हा त्यांच्या डोळ्यात जणू आशेचा किरण आणि जगण्याचं धाडस पाहायला मिळाले। जसं लॉकडाऊन गरजेचं आहे तितकंच महत्वाचं जगण्यासाठी भाकरीचा तुकडा पण आवश्यक आहे। तर या लॉकडाऊनच्या काळात देशसेवार्थ अहोरात्र झटणारे डॉक्टर, पोलीस, नगरपरिषद कर्मचारी, तहसील कार्यालय कर्मचारी आणि पत्रकार यांच्यासाठी शहरातील गणेश कलर लॅबचे अजय कोकणे यांनी वर्षभर आयडेंटिटी फोटो मोफत काढून देण्याचा संकल्प केलाय, अशी माहिती त्यांनी एनटीव्ही न्यूज मराठीशी बोलताना दिली आहे। लॉकडाऊन जे झालेलं आहे, गरजू लोक जे गरीब लोक आहेत त्यांची परिस्थिती खाण्यापिणं जे नाही, ज्यांच्याकडे किराणा वगैरे संपलेला आहे, ते आरपीआय तालुक्याच्या वतीनं आरपीआय पक्षाच्या वतीनं गोरगरीबाला आमच्या पक्षाच्या हे किराणा किट आहे, जेणेकरून तांदूळ, डाळ, तेल, मीठ, मिरचू, जेणेकरून जे गरजू लोक आहेत त्यांचं एक महिनाभर राशन पाणी चालव आणि पुणे असं झालेलं आहे। त्यामुळे जे रोजगार लोक आहेत ज्यांच्या हातावर पोट चालत आहे ते त्यांचे पूर्ण चुली बंद पडलेले आहेत आणि अशा वेळेस उमरगा तालुक्याचे माननीय रिपब्लिकन पक्षाचे माननीय सुभाषजी सोनकांबळे यांच्यातर्फे गरजू लोकांना
किराण्याचे किट वाटप केले जात आहे आणि हे किराणा किट देत असताना शासनाने जे सोशल डिस्टन्सिंगचा नियम लागू केलेला आहे तो नियम पाळूनच हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे. प्रतिनिधी सचिन बिद्री, एनटीव्ही न्यूज मराठी, उमरगा, उस्मानाबाद.